नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि तुमचं के आर स्टुडिओ मध्ये स्वागत आहे. ऍक्च्युली आपण परवा खूप चर्चा केली, म्हणजे चर्चा म्हणजे काय, मी तुम्ही मला प्रवचनच दिलं की सगळ्यांनी पेंटिंगच्या गॅलरी आर्ट गॅलरी मध्ये जाऊन पेंटिंग पाहिली पाहिजेत आणि त्याचे फायदे काय आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मी असंही म्हणलं होतं की गॅलरीत गेल्यानंतर कशी पेंटिंग बघितली पाहिजेत किंवा तुम्ही कसं एक्झिबिशन बघितलं पाहिजे याच्यावर आपण चर्चा करूया. आता हे मी सांगते तर असं काही नाहीये की माझा खूप मोठा अभ्यास आहे किंवा मी म्हणते तेच खरं आहे. तर असंही होऊ शकतं की तुम्हाला वाटतं नाही नाही तुम्ही म्हणताय ही पद्धत आम्हाला नाही सुटेबल, आम्ही असं बघतो, तर तुम्हाला काय वाटतंय असंही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझे बरेच आर्टिस्ट फ्रेंड आता ह्याच्यात बघणार आहेत, तर ते सुद्धा त्यांचे इनपुट्स ह्याच्यात देऊ शकतात, ते सांगू शकतात, म्हणजे लोकांना मदत होईल. ऍक्च्युली आपला हेतू असा आहे की लोकांमध्ये ही आवड निर्माण करायची आणि जास्तीत जास्त समृद्ध आपण व्हायला पाहिजे, आपली प्रगती व्हायला पाहिजे. कारण अगेन पेंटिंग बघण्याचा म्हणजे आता फायदे म्हणू किंवा काय, तर ते हे जेव्हा आपण कला एखादी बघतो किंवा कलेच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो तेव्हा आपली आपोआपच प्रगती होत असते असं मला खूप वाटतं. बरं, आता मी काय करते तर मी जनरली आर्ट गॅलरीत गेले की एक चक्कर मारते आणि हळूहळू थोडीशी चक्कर मारते आणि मग थांबते एका कॉर्नरला, ऑब्झर्व करते पेंटिंग आणि परत एकदा हळूहळू सगळी पेंटिंग बघते, हळूहळू बघते. आता हे हळूहळू मी सांगते कारण मी बरेच वेळा खूप वेळा असं पाहिलंय की खूप जण येतात पटापटापटा अशी एक चक्कर जोरात चक्कर मारतात आणि निघून जातात, असं मी खूप जणांचं पाहिलंय. आता ते असं का करतात, त्यांना कदाचित वेळ नसेल किंवा काय माहिती नाही किंवा इंटरेस्ट क्रिएट होत नसेल, पण प्लीज असं करू नका. जरी तुम्ही गॅलरीत गेलात आणि तुम्हाला वाटलं अरे काय कळत नाहीये, तरी थोडा जरा वेळ द्या, त्याला थोडा तुमचा पेशन्स ठेवा आणि हळूहळू जरा एकदा बघून परत थांबून परत बघा आणि त्यातलं तुम्हाला नक्की एक तरी पेंटिंग आवडेल, मी अगदी ही गॅरंटीज देते. आम्ही आर्टिस्ट आहो एवढे पण वाईट नसतो की एकही पेंटिंग तुम्हाला आवडणार नाही, किंवा असं होऊ शकतं की पेंटिंग आवडलं नाही आहे, अजिबात आवडलं नाही आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी ईक असलं पेंटिंग आहे. तर हे सुद्धा इमोशनल हे सुद्धा इमोशन क्रिएट करणारे काही काही आर्टिस्ट असतात आणि इट इज व्हेरी पॉवरफुल. किंवा कधी कधी अंगावर काटा येतो किंवा कधी कधी नको वाटतं नाही बघायचं मला आता मी पटकन बाहेर जाणार आहे असं पण होऊ शकतं, पण ते होणं सुद्धा ओके आहे. पण हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला वेळ द्याल. आता आपण गाणं ऐकण्यासाठी 5 मिनिटाचं गाणं ते 5 मिनिटं ऐकतो किंवा म्युझिकच्या कार्यक्रमाला गेल्यावर अर्धा एक तास आपण त्याच्यासाठी देतो, तर गॅलरीत गेल्यानंतर निदान 15 मिनिटं तरी आपण त्याच्यासाठी दिली पाहिजेत. जर 40 पेंटिंग असतील तर प्रत्येक पेंटिंग 2 मिनिटं तरी पाहिलं पाहिजे, म्हणजे आता खूप होईल, खूप मिनटं होतील, ठीक आहे 1 मिनिटं तरी तुम्ही बघू शकता आणि त्यातली तुम्हाला जी जास्त आवडतील पेंटिंग त्याच्यासमोर एक 5 मिनिटं 3 मिनिटं 2 मिनिटं असं हळूहळू उभं राहून तुम्ही बघू शकता. मला नक्की माहिती आहे की तुम्हाला हे खूप आवडणार आहे, जसं तुम्ही बघायला लागाल तसं तुम्हाला आवडणार आहे आणि मग तो एक एक्सपिरियन्सच असेल तुमच्यासाठी. बरं, आणि आता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कळणं, पेंटिंग कळणं. तर प्लीज त्या ह्याच्यात जाऊ नका, कारण आपल्याकडे आपल्याला वाचायची खूप सवय आहे, आपल्याला हे डोकं आपलं खूप लॉजिकली वापरायची खूप सवय आहे आणि आपण कुठली गोष्ट की कळलं पाहिजे. आता मी जे काय बोलते हे तुम्हाला कळलं पाहिजे, इट्स ओके, हे कळलंच पाहिजे कारण हे शब्द आहेत, पण पेंटिंग हे कळलं पाहिजे म्हणजे ह्याच्यात काय आहे हे, म्हणजे काही काही जण खूप मग हा हे हेच आहे का, हा हातच आहे का, हे ढगच आहेत का, हे झाडच आहेत का, ओके काही ह्याच्यापर्यंत मला समजा एक मी लँडस्केप बघते आणि मग मला त्याच्यात कळलं पाहिजे की काय काय आहे, पण मग तो दगडच असा का काढलाय, किंवा मग कळण्याच्या ह्याच्यामध्ये इतकं काही काही जण खोलवर जातात की त्या पेंटिंगचा रसच निघून जातो, म्हणजे असं उलटं पण होऊ शकतं. तर प्लीज असं करू नका, कळण्यापेक्षा तुम्हाला ते भावलं आहे का पेंटिंग, आपण भावणं म्हणूया, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स झाला आहे का, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकलात का, ते तुम्हाला आवडलं आहे का, इतक्या ह्याच्यापर्यंत आपण राहूया. आता ह्याच्या पुढे पण जाऊन गोष्टी आहेत पेंटिंगच्या बाबतीत किंवा कसं बघू शकतो काय करू शकतो, पण आता मला असं वाटतं की सध्या आपण इथपर्यंतच राहूयात, आपण एवढं तर करूयात. बरं, आता हे मी एक सांगितलं की एकदा फेरी मारून परत फेरी मारा, पण माझी एक मैत्रीण ती म्हणते नाही नाही मला असं अजिबात आवडत नाही, मला एकदा बघायला लागलं की ते पूर्णपणेच बघायला लागतं.
मग ती काय करते, ती एक पेंटिंग बघते, मग ती थोडं जवळनं बघते आणि लांबनं बघते, मग पुढचं पेंटिंग थोडं 2 मिनिटं थांबून बघते, मग ते नाही आवडलं समजा तर पुढे जाते लगेच, आवडलं तर खूप वेळ बघते. तर तुम्ही असंही करू शकता, असं काही नाही की मी म्हणलंय म्हणून. पण जनरली एका कॉर्नरमध्ये उभं राहून जर सगळी गॅलरी तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला आवडणारं पेंटिंग लांबणं कुठलं तरी एक पटकन क्लिक होईल आणि तुम्हाला अरे वा वा मस्त आहे किंवा हे काहीतरी आहे असं काहीतरी वाटेल, त्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. थोडक्यात त्या पेंटिंगशी तुम्हाला इंटरॅक्ट करायचं. हां, आणि एक अजून एक सांगते, जवळनं बघा आणि लांबणं बघा. अजून एक काही काही लोकांची सवय असते, मी ते खूप ऑब्झर्व केलंय, खूप आत जाऊन खूप जवळनं बघतात पेंटिंग. जवळनं बघणं ठीक आहे, जर तुम्ही मिनिएचर पेंटिंग बघत असाल तर ती खरंच जवळनं बघायला पाहिजेत, कारण मिनिएचर पेंटिंग ही जवळनं बघण्यासाठीच असतात. पण काही काही जी मोठ्या साईजची पेंटिंग आहे, 2-2 फुटी साईजची पेंटिंग आहे, ती जवळनं बघणं अपेक्षित नाही, त्याला थोडं डिस्टन्स तुम्ही देणं गरजेचं आहे, कारण ती तुम्हाला अख्खी दिसणारच नाही जवळनं. तुम्ही असं करू शकता. हां, आता माझे आता काही आर्टिस्ट फ्रेंड असतील की त्यांना खरंच त्या पेंटिंगचा अभ्यास करायचा आहे, कसे स्ट्रोक दिले, काय रंग वापरले, कुठलं टेक्स्चर वापरले, असं काहीतरी बघायचंय, मग तुम्ही जवळनं बघितलं तर ठीक आहे. किंवा तुम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता असते, अरे कुठलं मीडियम वापरलंय, मग त्यांनी काय केलंय, तर तुम्ही जवळनं बघा, मग दोन्ही बघा, जवळनं बघा आणि लांबणं पण त्याचा आनंद बरोबर हे होतो. तर हे असं आहे, मला वाटतं आत्ता मी बरीच चर्चा केली आहे, तर एवढं आजच्यासाठी पुरे. अजून ह्याच्यात खूप बोलण्यासारखं आहे, पण तुम्ही बोर व्हाल आणि हळूहळू आपण उलगडत जाऊया. आता मी मला वाटतं एखाद्या गॅलरीत पण व्हिजिट करून मग आपण त्याच्यावर पण चर्चा करता येईल पुढच्या वेळेस. आणि ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स नक्की करा की तुम्हाला काय वाटतंय. ओके, तरच आपली चर्चा होऊ शकेल. ओके, चलो आजच्या पुरतं एवढंच. टाटा, बाय बाय, थँक्यू.